कोकण प्रदेश संघटना आणि ग्लोबल कोकणच्या वतीनं स्वराज्य भूमी कोकण यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. या यात्रे अंतर्गत 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व महानायकांच्या गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन कृतज्ञता व्यक्त करणं आणि जनजागृती करण्यात येत आहे. या स्वराज्य भूमी कोकण यात्रेच्या पार्श्वभूमीवर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण या गावी विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी भेट देऊन अभिवादन केले. कोकण ही देशाची स्वराज्य भूमी आहे, म्हणूनच अनेक राष्ट्रपुरुष या भूमीतून निर्माण झालेत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या महानायकांमध्ये कोकणची भूमी कायम अग्रणी राहिली आहे. म्हणूनच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त समृद्ध कोकण प्रदेश संघटना आणि ग्लोबल कोकणच्या वतीनं हा प्रेरणादायी इतिहास पुढच्या पिढीपर्यंत यावा याकरता स्वराज्य भूमी कोकण यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान कोकणातील सर्व महानायकांच्या गावांमध्ये जाऊन कृतज्ञता व्यक्त करणं आणि जनजागृती करण्याचा या स्वराज्यभूमी कोकण यात्रेचा हेतू आहे. त्याअंतर्गत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या शिरढोण या गावी विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी भेट देत क्रांतीवीरांना अभिवादन केलंय. यावेळी ग्लोबल कोकण समृद्ध कोकण प्रदेश संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव, भाजपचे केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सरपंच साधना कातकरी, प्रितेश मुकादम, उपसरपंच रेश्मा वाजेकर, माजी उपसरपंच प्रमोद कर्णेकर, विजय भोपी, मोनाली घरत, निकिता चौधरी, संगीता चौधरी, सनिका कातकरी, भाऊ वाजेकर, गजानन घरत, मंदार जोग, मयूर टकले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या वाड्याला भेट दिली, तसंच हर घर तिरंगा अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. कोकणच्या मातीशी एक प्रचंड नाल जोडलेला, आस्था जोडलेला मी कार्यकर्ता त्यांच्यात पाहतोय. आणि म्हणून चांगल्या परिस्थितीत, वाईट परिस्थितीत, अनुकूल परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीत या ठिकाणी संजयला मदत सहकार्य करण्याचं काम मी सातत्याने केलंय. आजही एक अभिनव कल्पना घेऊन ते यात्रेला निघाले. खरं म्हणजे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हे नावच घेतलं की रोमांच आपल्या अंगावर उभा राहतो. त्यांनी केलेलं धाडस, त्यांची सशस्त्र क्रांतीचा उठाव करणारी त्यांची चळवळ, त्यांचा अनवणीत झालेला छळ, या सगळ्या गोष्टी आपल्या नजरेसमोरून त्या ठिकाणी जातात. आणि आज स्वातंत्र्याचा आपण अमृत महोत्सव साजरा करत असताना या ठिकाणी अशा प्रकारच्या क्रांतीवीरांची जर आपण आठवण करणार नसू तर त्या स्वातंत्र्य महोत्सवालाही काही अर्थ प्राप्त होत नाही. त्या ठिकाणी आपला झेंडा तिरंगा लावलाच पाहिजे, तो अभिमान आहे, स्वाभिमान आहे. परंतु या तिरंग्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्याचं बलिदान केलं त्यांचं स्मरण करणं, त्यांना अभिवादन करणं आणि त्यांनी दिलेला विचार जिवंत ठेवणं हा खरा महोत्सव आहे. आणि म्हणून हा महोत्सव साजरा करत असताना आपलं संजय हे अभियान खऱ्या अर्थानं अत्यंत गौरवशाली आहे असं मी या ठिकाणी मानतो. आणि म्हणून सुदैवानं आज सरकार आपलं आलेलं आहे. मी संजयला नेहमी सांगायचो, सरकार येऊ द्या, तुमच्या मनातल्या ज्या ज्या संकल्पना आहेत मी प्रामाणिक प्रयत्न करेन. किती आपल्याला काय प्रतिसाद मिळेल, किती निधी मिळेल, परंतु निश्चितच या ठिकाणी चांगल्या प्रकारे हे सरकार आपल्याला सहकार्य करेल, कारण सरकार आपलं आहे.